समाजवादी पक्षाचे नेते आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ईडी सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. यासोबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. तसेच अखिलेश यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ईडी सीबीआय आणि आयटी विभागाची पहिली अक्षरं एकत्र करून ज्या प्रकारे ईसीआय तयार होतो तो खर तर या गोष्टीचा सकारात्मक इशारा आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा आशेचा किरण आहे जो भाजप सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या ईडी सीबीआय आणि आयटी डिपार्टमेंटच्या दुरुपयोगावर यापुढे लगाम लावू शकतो. आजपासून आपण 2024 सुरुवातीच्या निवडणुकीच्या महिन्यात प्रवेश करत आहोत. निवडणूक आयोग आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडत असताना बेलगाम आणि बेईमान सरकारी यंत्रणेला सक्रिय होऊ देणार नाही आणि नेहमीप्रमाणे लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ढाल म्हणून काम करेल अशी आशा आहे. लोकशाही टिकेल तेव्हाच निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा अबाधित राहील. निष्पक्ष निवडणुका निर्भयपणे पार पाडण्यासाठी आणि पक्षपात किंवा भेदभाव न करता सर्व पक्षांना निवडणूक लढवण्याची समान संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे हार्दिक अभिनंदन. निष्पक्ष निवडणुका निवडणूक आयोगाचा विजय होईल असं अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.